नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत थंडगार लस्सी. लस्सी बनवायला सुरुवात करूया. तर मी हा मिक्सरचा मोठा जार घेतलेला आहे. तुम्ही लस्सी एखाद्या खोलगट भांड्यामध्ये रवीनं हलवून तशी पण बनवू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यात बनवू शकता. मी 400 ग्रॅम फ्रेश दही घेतलेलं आहे. दही घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये. दही घातल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. तर मी ही पिठी साखर घेतलेली आहे पटकन विरघळण्याकरता. तुम्ही अख्खी साखरसुद्धा घालू शकता. पाच टेबलस्पून मी पिठी साखर घातलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर साखर तुम्ही आणखीन वाढवू शकता. थोडासा मी चिमूटभरपेक्षा जास्त फूड कलर घेतलेला आहे. फूड कलर ऑप्शनल आहे, परंतु मी कलरफुल लस्सी बनवणार आहे त्यामुळं मी हा कलर वापरलेला आहे. 4 ते 5 मी आईस क्यूब घेतलेत. आपल्याला लस्सी बनवताना त्यामध्ये आईस क्यूब घालायचे आहेत. आपण जेवढा बर्फ किंवा आईस जास्त घालू लस्सीमध्ये तेवढी लस्सी आपली खूप छान बनते आणि थंडगार लस्सी प्यायला पण खूप टेस्टी लागते. यामध्ये तुम्हाला जर वेलची पावडर घालायची असेल तर 3-4 विलायची सोलून त्याची पावडर करून यामध्ये घालू शकता. आता आपण ही लस्सी मिक्सरला 1 ते 1.5 मिनिट छान ग्राइंड करून घेऊया. आपली लस्सी तयार झालेली आहे. खूप छान लस्सी बनलेली आहे. दाखवते तुम्हाला आणि एकदम अशी एकसारखी झालेली आहे. बर्फ जास्त घातल्यामुळं खूप थंड लागत आहे. खूपच सुंदर. आता आपण लस्सी सर्व करूया. तर मी 3 ग्लास घेतलेत काचेचे. त्यामध्ये आपल्याला लस्सी घालायची आहे आणि कलरफुल लस्सी बनलेली आहे आपली. खूपच सुंदर. पाणी यामध्ये मी बिलकुल घातलेलं नाही आहे. मी मँगो आईस्क्रीम घेतलेलं आहे. तर आपण थोडं थोडं आईस्क्रीम यामध्ये घालणार आहोत. आता आपण यावरती आईस्क्रीम घालूया. आपली लस्सी आणि आईस्क्रीमचा एकच कलर बनलेला आहे. खूपच सुंदर. आईस्क्रीममुळं आपली लस्सी खूप टेस्टी लागते प्यायला. आईस्क्रीम नाही घातलं तरी चालू शकतं. मी या बाउलमध्ये काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि काही मनुके घेतलेले आहेत. तर तुम्ही पिस्ता, काजू, मनुके यामध्ये घालू शकता. खूपच सुंदर. तर आपली लस्सी पिण्याकरता रेडी आहे आणि खूप सुंदर बनलेली आहे. तुम्हाला माझी ही थंडगार लस्सी आवडली असेल तर मराठी सुगरणला सबस्क्राईब करा.